त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. चला तर पाहूया या बाळ शिवाजीचा नामकरण सोहळा. या परकीय राजांसाठी आपण का खपायचे? इतके सोन कुरोनी आपण गुलामास नाही एकदा त्यांना स्वस्त बसू देत नव्हते. आणि मग एक विलक्षण घटना घडली. एक दिवस अस्वस्थ झालेले शिवराय आपल्या मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात आले आणि त्यांनी आपली मनातील इच्छा सर्वांना सांगितली. स्वराज्य स्वराज्य हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. चला आपण सर्वजण ही श्रींची इच्छा पूर्ण करूया. हातात घेऊन ही तलवार शत्रूंवर गर्जला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. अशा राजाला माझा मनाचा मुजरा मनाचा मुजरा. शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. अफजल खानाला कलिंगड खायला खूप आवडायचे म्हणून महाराज गुपचूप वेश बदलून खानाला पाहण्यासाठी गेले. तेव्हा ते थोडे घाबरले कारण खान खूपच उंच आणि झिप्पाड होता. त्यांनी महाराजांकडून कलिंगड विकत घेतले आणि तेथेच हाताने दोन तुकडे करून खाऊन टाकले आणि अंगरख्याने तोंड पुसले. तेव्हा त्यांनी संरक्षणासाठी अंगात चिलकत घातले नसल्याचे महाराजांनी पाहिले. महाराजांकडे अशी दूर दृष्टी होती. जिथे शिवभक्त उभे राहा
कुणाला भीती, आदर्शांचे राजे शिव छत्रपती। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त माझ्या मित्र मैत्रिणींनी महाराजांचा पाळणा पोवाडे व भाषण सादर केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। विद्यार्थी झाले खुश, कार्यक्रम झाला बहारदार। स्वस्त टोपाल मधून मी हरी गजानन घाडगे, मानले सर्वांचे आभार। छत्रपती शिवाजी।